Hello boys and girls, in the previous video we have seen a very good composition on do's and don'ts. We have composition on information transfer, means verbal to non-verbal and non-verbal to verbal. Yesterday's composition was based on verbal to non-verbal. You might have understood that it was a very good composition. फार चांगला निबंध घेतलाय मी कालचा, हे लक्षात ठेवा. तयार केलेला आहे मी स्वतः आणि करंट टॉपिकवर आहे. टुडे वी आर गोइंग टू सी कॉम्पोजिशन नंबर टू. वहीत लिहायचं कॉम्पोजिशन नंबर टू. राईट डाऊन कॉम्पोजिशन नंबर टू. त्याच्या खालच्या ओळीवर लिहायचं सेकंड लाईनवर रायटिंग अ न्यूज रिपोर्ट. रायटिंग अ न्यूज रिपोर्ट हे निबंधाचं एक प्रकारचं टायटल म्हणू शकतो आपण, टॉपिक म्हणू शकतो. रायटिंग अ न्यूज रिपोर्ट. काही जण प्रश्नपत्रिकेमध्ये याला बदल करू शकतात, प्रिपेरिंग अ न्यूज रिपोर्ट. तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहायचं प्रिपेरिंग अ न्यूज रिपोर्ट. गोंधळ व्हायला नको. आम्ही द्यायचो रायटिंग, प्रश्नपत्रिके द्यायचं प्रिपेरिंग, अर्थ एकच होतो प्रिपेरिंग ए न्यूज रिपोर्ट. ना ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 15. देर इज अ क्वेश्चन ॲट द एंड ऑफ द पेज. At the end of the page, now I read and you see into your books. Read the following headline and write a news report. खाली दिलेली हेडलाईन म्हणजे मुख्य बातमी, ज्याला मथळा म्हणतात मराठीमध्ये, तो वाचा आणि रिपोर्ट लिहा. Follow the steps as given. This is the question. तुम्ही ऐकलं असेल, बरोबर आहे. लिहायची गरज नाही, तिथं पाहून ऐकलं तरी चालेल. डोंट वेस्ट युअर टाईम. आय रीड द क्वेश्चन वन्स अगेन. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट. फॉलो द स्टेप्स ॲज गिवन. आता थोडं मला याच्याबद्दल सांगू द्या. तुम्हाला एक हेडलाईन दिली जाणार आहे. म्हणजे काय? जाड टाईपमध्ये जशी पेपरमध्ये वर बातमी असते तशी तुम्हाला हेडलाईन दिली जाईल आणि याच्यावरून तुम्हाला न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे. आता खाली हेडलाईन दिलेली आहे, टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. द हेडलाईन इज गिवन हियर. व्हॉट इज द हेडलाईन? आय रीड, टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. करेक्ट. पॉईंट नंबर टू, डेडलाईन. It is not given. Point number 3, lead line. It is not given. Body of the report. Use only third person pronouns, passive voice and conclusion. Samaro. So, 4 to 5 points are given here. Correct? Ani headline ta dili janaras hai tumhala, tyat kai vaad nahi. Ata kay karaycha te neet samjun gya. प्रत्येक निबंधाला टायटल असतं, शीर्षक असतं, हे तुम्हाला माहिती आहे. त्याला अर्धा मार्क आहे. हाफ मार्क इज गिवन टू द टायटल ऑफ एव्हरी कॉम्पोजिशन. राईट. आता जी हेडलाईन असते तीच त्या कॉम्पोजिशनचं शीर्षक बनतं. द हेडलाईन इट्सेल्फ बिकम्स द टायटल ऑफ द कॉम्पोजिशन. मग आता तुम्ही मधोमध काय लिहिणार? लिहा टायगर अटॅक्स, टी शुड बी कॅपिटल. मधोमध लिहायचं टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. द सेम लाईन, द सेम हेडलाईन. इट हॅज बिकम द टायटल ऑफ युअर कॉम्पोजिशन. राईट. देअर इज नो प्रॉब्लेम. पण हे लक्षात ठेवा. आता खालच्या ओळीला, अगदी त्याच्या खाली जिथून टायगर सुरू केलं त्याच्या खाली मुंबई,
एम यू एम बी ए आई कॉमा ऑगस्ट फिफ्थ 1920. आता इथे पहा, तुमचं शीर्षक झालं क्लियर, त्याच्याकरता ठिकाण मुंबई आणि त्याची तारीख तुम्ही लिहिली पाहिजे. आता प्रश्न असा निर्माण होतो की सर आम्ही तारीख काय लिहायची, हे नीट ऐका जरा. तुम्ही ज्या दिवशी हा प्रश्न सोडवता त्याच्या मागची किंवा एक दिवस मागं घेतली तरी चालतं. समजा तुमचा पेपर 3 मार्चला आहे तर तुम्ही तर 2 मार्च टाकलं तरी चालतं ना, काही फरक पडत नाही. मुद्दा एवढाच आहे की मुलांना तारीख टाकता येते का नाही. ओके, नाऊ लेट अस स्टार्ट. फर्स्ट पॅरेग्राफ मी दमाने सांगतो, नीट लिहून घ्या, अर्थ समजून सांगतो. नाऊ अ डेज एंड कॅपिटल, नाऊ अ डेज टायगर अटॅक्स ऑन ह्युमन्स, टायगर अटॅक्स ऑन ह्युमन्स हॅव बिकम ऑन ह्युमन्स हॅव बिकम फ्रिक्वेंट FREQUENT फुल स्टॉप. आय रिपीट, नाऊ अ डेज टायगर अटॅक्स ऑन ह्युमन्स हॅव बिकम फ्रिक्वेंट. आता इकडं पहा, याचा अर्थ आपल्याला मराठीत नाही कळाला, तुमचं कॉम्पोजिशन तुम्हाला पाठही करता येणार आणि लिहिता येणार नाही. बघा, हल्ली नाऊ अ डेज म्हणजे हल्ली, मानवावरचे वाघांचे हल्ले वारंवार होतात, वारंवार घडतात, असा त्या ओळीचा अर्थ आहे. म्हणजे सुंदर भाषेत काय सांगू, हल्ली वारंवार वाघ मानवांवर हल्ले करतात. फुल स्टॉप दिला. सेकंड लाईन, इन द नियर बाय एरिया AREA ऑफ राजीव गांधी नॅशनल पार्क, पहिले अक्षर कॅपिटल पार्क पर्यंत, ऑफ राजीव गांधी नॅशनल पार्क कॉमा द टायगर अटॅक्ड पास्ट टेन्स अटॅक्ड अ एट इयर ओल्ड चाइल्ड हियर टुडे फुल स्टॉप. चेक द सेंटेन्स, इन द नियर बाय एरिया ऑफ राजीव गांधी नॅशनल पार्क द टायगर अटॅक ए 8-year-old child हियर टुडे, राईट. आता अर्थ काय, जवळच असलेल्या राजीव गांधी नॅशनल पार्कचा जो एरिया आहे तिथे एका वाघाने 8 वर्षाच्या बालकावर हल्ला केला. नेक्स्ट सेंटेन्स, द इन्सिडेंट INCIDENT प्रसंग, इन्सिडेंटचा अर्थ प्रसंग. द इन्सिडेंट टूक प्लेस ही फ्रेज आहे, याचा अर्थ घडला, झाला. ॲट सेवन पी एम इन द इव्हिनिंग फुल स्टॉप. आय रिपीट द सेंटेन्स, The incident took place at 7 p.m. in the evening. Full stop. Next sentence. The area where the girl lives is quite close to the park. Full stop. Check the sentence. The area where the girl lives is quite close to the park. Full stop. The tiger attacked, past tense, the girl from behind the fence of the bushes. Fence of the bushes. Full stop. I repeat, the tiger attacked the girl
फ्रॉम बिहाइंड द फेन्स ऑफ द बुशेस. अर्थ कळाला पाहिजे. ते झुडपं होती तिथं फुलाची वगैरे, त्याच्या पाठी तिथं जे कुंपण होतं त्याच्या पाठीमागून त्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. नेक्स्ट सेंटेन्स, द स्लम ड्वेलर्स, द स्लम एस एल यू एम, ड्वेलर्स डी डब्ल्यू ई डबल एल ई आर एस, द स्लम ड्वेलर्स कंसात मराठीत अर्थल्या झोपडपट्टीतील निवासी, झोपडपट्टीतील निवासी. गॅदर्ड, गॅदर्ड गोळा झाले, जमा झाले. टू रेस्क्यू आर ई एस सी यू ई, टू रेस्क्यू द चाइल्ड, रेस्क्यू द चाइल्ड. अँड टूक हर, अँड टूक हर टू द नियर बाय हॉस्पिटल, टू द नियर बाय एकत्र यायचं, नियरला बाय जोडायचं जवळच्या, टू द नियर बाय हॉस्पिटल. बट बी स्मॉल, बट सी डाईड. नेक्स्ट पॅरेग्राफ, द स्लम ड्वेलर्स हॅव मेड अ डिमांड डी ई एम ए एन डी फॉर पॅट्रोलिंग पी ए टी आर ओ डबल एल आय एन जी, पॅट्रोलिंग टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट, टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट डी ई पी ए आर टी एम ई एन टी, टू प्रिव्हेंट पी आर ई व्ही ई एन टी, रोखण्यासाठी आळा घालण्यासाठी. सच अशा प्रकारचे ॲनिमल डॅश ह्युमन, ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट्स, ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट्स सी ओ एन एफ एल आय सी टी एस फुल स्टॉप. आय रिपीट द सेंटेन्स इज लॉंगर वन, चेक केअरफुली. द स्लम ड्वेलर्स हॅव मेड अ डिमांड फॉर पॅट्रोलिंग टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट टू प्रिव्हेंट सच ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट्स. आता इकडं बघा, झोपडपट्टीतील जे रहिवासी आहेत त्यांनी वन्य प्राणी आणि मानवातला संघर्ष टाळण्यासाठी पॅट्रोलिंगची वन खात्याकडे मागणी केली आहे. वॉट डू यू मीन बाय पॅट्रोलिंग? द पुलीस पॅट्रोल ॲट नाईट, गस्त. मग त्यांच्या रक्षकांची गस्त वगैरे घालण्याची विनंती तिथल्या रहिवाशांनी केलेली आहे, हे लिहिणं फार गरजेचं आहे. फुल स्टॉप. नेक्स्ट लाईन, दे अल्सो डिमांडेड, त्यांनी ही सुद्धा मागणी केली आहे. दे अल्सो डिमांडेड टू पुट अप यू पी, पुटअपचा अर्थ लिहा कंसात उभारणे, उभे करणे, थाटणे, पुटअप, उभारणे, उभे करणे, थाटणे वगैरे अनेक अर्थ होतात. टू पुट अप ए बाउंड्री वॉल बी ओ यू एन डी ए आर वाय, बाउंड्री वॉल, बिटवीन द पार्क अँड ह्युमन हॅबिटॅट, बिटवीन द पार्क अँड ह्युमन हॅबिटॅट. नाव आय रीड वन्स अगेन द होल न्यूज अँड इट्स डिटेल. लुक इन टू युअर बुक्स. टायगर अटॅक्स 8-year-old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क, मुंबई, August 5, 1920. Nowadays, tiger attacks on human have become frequent in the nearby area of Rajiv Gandhi National Park. The tiger attacked a 8-year-old child here today. The incident took place at 7 p.m. in the evening. The girl was playing outside the fence of the park.
आई थिंक आय फॉरगॉट दिस सेंटेन्स. जरा हे वाक्य पहा बरं घेतलं आहे का. द गर्ल वॉज प्लेइंग आउटसाइड द फेन्स ऑफ द पार्क. आई सपोज आय फॉरगॉट दिस सेंटेन्स. द गर्ल वॉज प्लेइंग आउटसाइड द पार्क. हे टाकून द्या प्लीज. द टायगर अटॅक द गर्ल फ्रॉम बिहाइंड द फेन्स ऑफ द बुशेस. द स्लम ड्वेलर्स गॅदर टू रेस्क्यू द चाइल्ड अँड टूक हर टू द नियर बाय हॉस्पिटल बट सी डाईड. लास्ट पॅरेग्राफ. The slum dwellers have made a demand for patrolling to the forest department to prevent such animal-human conflicts. Animal-human conflict, पहिलं संघर्ष, मानवातला प्राण्यातला संघर्ष. They also demanded to put up a boundary wall between the park and the human habitat. This is all about preparing a news report. आता इकडं पहा, मी तुम्हाला काय सांगतो ते नीट ऐका. अशा बातम्या हेडलाईन्स पेज नंबर 15 बऱ्याच दिलेल्या आहेत. बघा चौकटीमध्ये मी वाचतो. अचीवर्स नॅरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सेलिंग इव्हेंट्स. आणखी एक आहे. इंडियाज फर्स्ट एवर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी एस्टॅब्लिश्ड बाय IIHM. आता ह्या इथं दिलेल्या न्यूजच्या हेडलाईन आहेत. पेज नंबर 9 आणखी आहे. आपण ही एक सोडून घेतली. ह्या दोनची चर्चा मी सगळेच घेणार आहे. तुम्ही चिंता करायचं काहीच कारण नाही. परंतु उद्या आणखी काय येऊ शकतं बघा. पण हे येण्याची शक्यता फार कमी असते. आता मी 2-3 नमुने तुम्हाला सांगतो. करंट टॉपिकवर येतं. करंट उदाहरणार्थ निसर्ग हिट्स कोंकण. निसर्ग हिट्स कोंकण काय रे बाबा हो याचा अर्थ. निसर्ग म्हणजे हा मराठी शब्द नाही. दिस निसर्ग नेम इज गिव्हन टू द सायक्लोन. चक्रीवादळाला नावच दिलेलं आहे म्हणून निसर्ग हिट सायक्लोन. हे अत्यंत सुंदर हेडलाईन आहे बघा. आणि हे पेपरला येऊन गेलेले असणार आहे 100%. म्हणजे काय, निसर्ग वादळाचा कोकणपट्टी किनाऱ्याला तडाखा. करेक्ट, ही हेडलाईन आहे. मग कसं झालं, काय झालं, किती वाजता आलं, लाटा किती उंचीच्या, किती घरांचे पत्रे उडाले, झाडं किती पडले, नुकसान किती झालं, हां लोक किती मेले, प्रॉप, याची न्यूज आपणाला तयार करता येऊ शकते. पण हे कष्टाचं काम आहे. हे लक्षात घ्या. मी आत्ता जे सांगितलं ना, निसर्ग हिट्स कोंकण, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आय सपोज. नंबर 2, शरद पवार इज ऑन द टूर ऑफ कोंकण. हेडलाईन आहे आत्ताची, काल परवाची गेल्या आठवड्यातली. शरद पवार ऑन द टूर ऑफ कोंकण. करेक्ट. ठाकरे, उद्धव ठाकरे CM ऑफ महाराष्ट्र. बघा हेडलाईन, उद्धव ठाकरे CM ऑफ महाराष्ट्र अनाउन्सेस ऑनलाईन टीचिंग किंवा ऑनलाईन एज्युकेशन. काय रे बाबा याचा अर्थ. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीची घोषणा करतात. ते हेडलाईनमध्ये वर्तमान काळ असतो आणि आपल्याला ती हेडलाईन विस्तृत प्रकारे तयार करायची असते. आजचा निबंध खूप छान झालेला आहे. पुस्तकातला मी एक नमुना घेतला. मी जेवढे सापडतील तेवढे एकेका प्रकारचे 4-5 प्रकार मी येणार आहे. तुम्हाला माहिती आहे दुसरीकडं घेतले जात नाही. कृपया, माझे निबंध पण फार वेगळे असतात, आपली भाषा वेगळी असते, आपण त्यात वेगळेपणा दाखवतो. आणि आत्ताच्या 1-2-3 हेडलाईन मी तुम्हाला किती छान दाखवल्या लक्षात घ्या. मला वाटतं एकदा लिहून दिल्यावर तुम्ही छान पाठ करण्याचा मुद्देसूद प्रयत्न केला तर तुमचं काम सोपं होईल. आज मी इथंच थांबतो. उद्या काय घ्यायचं, कारण आता 2 निबंध झाले. तुम्ही म्हणायला नको परत सरी तर इतके काम पोजिशन तितके आहेत. मी तुम्हाला एकदा निबंधाचा सगळा चार्ट लिहून देतो, कोणते कोणते असतात, कशाला ऑर असतात ते. कदाचित पुढच्या तासाला मी ते समजून सांगेल आणि थोडंसं काहीतरी घेईन. मी आज इथंच थांबतो. ओके.